हॅलो, आजीचा फोनच लागे ना की बस काय सर येत नाही तो चौफाल बिफाल बनवा आला यायला पाहिजे नाही हो काय तिचं नाव आता ही दोघच दोघं स्ट्रगल करली ती मला काय जातीवरती मुस्लिम बांधवाला एका घर दिलं तिथं आणि आर एस एस न त्यांना फोन केलं काय काढले किंमत बी कमी आणि 70-80 लाखाला तू जी एस टी मग मला काय जातीवरती मुस्लिम बांधवाला एका घर दिलं तिथं आणि आर एस एस न त्यांना फोन केला काय काढले किंमत बी कमी आणि काय खर्च आहे का मीडियावाल्यांना गाड्या असेल त्या खर्च अजून तुझ्या निधी राजकारणामध्ये जेवण जेवण जाताना मागून त्याचं वास्तवही नाही पेपर मध्ये छापून खरं असलेलं नाही जेवढं खोट लबाड आहे ना ते लय लवकर येते पाटील कुठला ते मरकडचा काय ते बंद राहते की त्याला ते एवढा विचार करत नसते शेतकरी झाले बघणारे तिथं टाका हो तोडा तुम्ही तुम्ही खाली मान बघा तोडा काढा माझे नाव लक्ष्मण दत्तात्रय शेळके मी राहायला हराळवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी उन्हाळ्यात माझ्या शेतीला भरपूर मशागत केलेली आहे ट्रॅक्टर नांगरलेलं आहे रोटरलेलं आहे परत त्याला सरी सोडून मी ऊस लावलेला आहे 4 पोटी ऊस लावून मी त्यात कोथिंबीरचं आंतरपीक घेतलेलं आहे आत्तापर्यंत मी 5 ते 10 वर्ष झालं कोथिंबीरचं पीक घेतो पण त्यात मला काही फायदा झालेला नाही ह्यावर्षी चांगला रेट आहे मी कमीत कमी 30 ते 35 किलो धणे लावलेले आहेत आणि त्यातून मला फायदा होईल की मी आत्तापर्यंत 40,000 कोथिंबीर विकलेली आहे अजून मला 1 लाख रुपयाचा कोथिंबीर होईल अशी मी अपेक्षा करतो हे भाव जर कायम राहिला तर तेवढे माझे पैसे होतील आणि मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की आंतरपीक घेण्याचा एवढा फायदा आहे की जे आपले खत म्हणा खुरपण म्हणा किंवा अजून काही व्यतिरिक्त डोस म्हणा त्याचे जास्त फवारणी असेल तर ते सगळे पूर्ण आंतरपिकातून निघते आणि मला दररोज 3 बायका लागतात 300 पेंड्या मी दररोज मी यार्डाला घेऊन जात असतो